आपला सर्वांना माहितीच आहे की वसईचा जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो राजसाहेबांनी शिवतीर्थाच्या सभेमध्ये घेतला आणि आमच्या वसई तालुक्याचे तालुकाध्यक्ष श्री जयेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली वसईमध्ये सर्व पदाधिकाऱ्या गेल्या 7 दिवसांपासून या अतिशय गंभीर विषयाकरता आणि वसई आंदोलनाकरता बसले आहेत. पक्षाने भूमिका घेतलेली आणि भूमिकेच्या माध्यमातून पक्षाचे जिल्हा ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव तसेच राजन गावण यांनीही यांच्या माध्यमातून 2 दिवसापूर्वी वसई तहसीलच्या दालनामध्ये एक अति वसईकरांच्या किंवा प्रश्नांच्या बाबतीमध्ये कधीही कुठल्याही गोष्टी जमा न पाहता कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली आहेत आणि मला वाटतं की या 7वा दिवस असताना देखील आमचे कार्यकर्ते ज्या ज्या माध्यमातून या प्रश्नांना न्याय देता येईल त्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु पुढील काही दिवसांमध्ये जर काही गोष्टी घडल्या नाहीत तर शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे. कारण आता आमच्या 12 ते 13 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत पण अशा गुन्ह्यांना कधीही महाराष्ट्र नवनिर्माण सेना भीक घालत नाही. कारण आमचा जन्मच मुळात लोकांचे प्रश्न कुठल्याही पद्धतीमध्ये सुटले पाहिजेत याकरता झालेला आहे. त्यामुळे केस आणि पोलीस स्टेशन हा विषय आम्हाला काही नवीन नाही आणि मला खात्री आहे की हा जो प्रश्न साहेबांनी शिवतीर्थाच्या माध्यमातून जो महाराष्ट्राला सांगितला कशाप्रकारे ज्या शेतकऱ्यांना 200 किलोमीटर पायपीट करून ज्या आदिवासींना आपली जमीन नावी होण्याकरता संघर्ष करावा लागतो परंतु दुसऱ्याच वेळेला वसईसारख्या ठिकाणी जिकडे जागेचे भाव गगनाला भिडले आहेत अशा ठिकाणी त्या वनजमिनीचा कसा दुरुपयोग होतो आणि कशाप्रकारे करोडो रुपयाच्या जमिनी हे लोक बेकायदेशीरित्या विकतात याचं उत्तम उदाहरण हा म्हणजे हे घडलेलं प्रकरण आहे. आणि मला वाटतं पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही कलेक्टरांकडे ह्या विषयाला अगदी ताकदीने घेऊन जाणार आहोत आणि जर आमच्या पदाधिकाऱ्यांचं हे 7 दिवसाच्या धरणा आंदोलनाच्या माध्यमातून सरकारने गंभीरपण नाही घेतलं तर अगदी तो 2 ते 3 दिवसांपासून सर्वांशी चर्चा करून जिल्हा प्रशासनाला याच्यावर कारवाई करायला भाग पाडूच हे मी स्पष्टपणे सांगतो. आणि याकरता उद्याच मी कलेक्टरांशी बोलणार आहे की आमचे पदाधिकारी वेगवेगळ्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आंदोलनं करत आहेत परंतु सरकारला ठोकशाही समजत असेल तर ती तुमच्या दालनामध्ये आम्हाला करावी लागेल आणि मग जी काही परिस्थिती उद्भवेल जिल्ह्यामध्ये कारण हे आंदोलन जरी वसईच्या माध्यमातून झालं असलं तरी पण याला पूर्ण काही दिवसांमध्ये जिल्ह्याचं स्वरूप प्राप्त ह्या विषयाला होणार आहे. आणि उद्या किंवा परवाच मी ह्या बाबतीमध्ये SP आणि कलेक्टर यांच्याशी अतिशय गंभीरपणे विषयावर बोलून ह्या विषयावर एक बैठक ऑफिशियल बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये व्हावी याकरता प्रयत्न करेन आणि त्यानंतर जरी हा प्रश्न नाही सुटला तर मात्र मग मनसेच्या पद्धतीने अतिशय वेगळं स्वरूप ह्याला आम्ही प्राप्त करून देऊ. परंतु मी आपल्या आमच्या पदाधिकाऱ्यांचे खरोखर अभिनंदन व्यक्त करतो की गेले 7 दिवस त्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून हा विषय रेटायत आणि आम्हाला खात्री आहे की हा विषय आम्ही नक्की सोडू. तुर्तास धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. Yes, oh!